मित्रांनो, कालपासून अनेक विद्यार्थी वारंवार कमेंट करत आहेत की डी फार्मची डेट पुन्हा एकदा वाढेल का, शिवाय बी फार्मची डेट देखील अशीच वारंवार एक्सटेंड होत राहील का। तर ही डेट वारंवार का वाढ होते आणि अशी कुठपर्यंत डेट वाढ होईल या सगळ्या मुद्द्यावर आज बोलणार आहोत। थोडंसं गावी आहे, माईक आणायला विसरलेलो आहे, त्यामुळे थोडासा आजूबाजूचा नॉईज येऊ शकतो, पण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या व्हिडिओमध्ये बोलणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डी फार्मची डेट का वारंवार एक्सटेंड होत आहे, तर जे काही पीसीआय कॉलेजचा इश्यू आहे त्यासाठी कॉलेजना 30 तारखेचं अल्टिमेट आहे। 30 तारखेपर्यंत कॉलेजची जी रिस्टोरेशनची प्रोसेस आहे ती पूर्ण होईल। कॉलेजना पीसीआयने त्यांच्या लॉग इन थ्रू या डिटेल पाठवलेल्या आहेत, त्यामुळं सध्या तरी 30 तारखेपर्यंतची त्यांनी एक अल्टिमेट डेट दिलेली आहे त्यांना। त्यामुळं आता जरी डेट वाढ झाली तरी शेवटची एकदाच मुदतवाढ होईल पुन्हा झाली तर, यानंतर मुदतवाढीची शक्यता कमी आहे। आणि माझ्या अंदाजानुसार साधारणपणे 15 नोव्हेंबरपर्यंत ही सगळी ॲडमिशनची प्रोसेस चालू राहील आणि त्यानंतर डेट वाढची शक्यता कमी आहे। बाकी जे काही मला पीसीआयकडून अपडेट भेटतील वेबसाईटवरती, त्याशिवाय जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी मी मेलवर कॉन्टॅक्ट करत आहे, त्यामधून जे अपडेट येत आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईलच। आता बाकी तुमच्या मनात जे ॲडमिशन प्रोसेसबाबत डाऊट्स असतील ते खाली कमेंट करा, उद्याच्या व्हिडिओमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग फॉर्ममध्ये तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील। फक्त प्रश्न विचारताना एका गोष्टीची काळजी घ्या की प्रश्न ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड असावा। बाकी तुम्हाला किती मार्क आहेत आणि कोणतं कॉलेज मिळेल याबाबत मी आत्ता शक्यता सांगू शकत नाही। बाकी तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार किंवा तुम्हाला ॲडमिशन घेण्यासंदर्भात जर काही वैयक्तिक काउन्सिलिंग हवं असेल तर तुम्ही ॲडमिशन मेंबरशिप किंवा प्राईम मेंबरशिप जॉईन करू शकता। ॲडमिशन मेंबरशिप 150 आहे, ती फक्त ॲडमिशन प्रोसेसपर्यंतच सुरू राहील, आणि प्राईम मेंबरशिप 365 आहे, ती पूर्ण वर्षभर सुरू राहील। पुढेही तुम्हाला काही डाऊट येतील कॉलेज निवडल्यानंतर, पुन्हा तुम्हाला पुढे त्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप संदर्भात डाऊट असतील किंवा स्टडी करताना एखाद्या सब्जेक्ट रिलेटेड डाऊट असतील तर तुम्ही, तुमच्यावरती आहे। फक्त ॲडमिशनपुरती मेंबरशिप हवी असेल 150 रुपये ॲडमिशन मेंबरशिप, वर्षभराची मेंबरशिप हवी असेल तर 365 आहे। मेंबरशिप घ्यायची असेल तर अभिजितशी कॉन्टॅक्ट करा, खाली डिटेल्स दिलेले आहे। एकदा तुम्ही मेंबरशिप जॉईन केली की तुमच्यासाठी पर्सनल माझे कॉल जॉईन केले जातील, कॉल स्लॉट बुक केले जातील। तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते खाली कमेंट करा, त्याची उत्तरं उद्या व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये दिले जातील। वैयक्तिक काउन्सिलिंग हवं असेल तर मेंबरशिप जॉईन करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।